बातमी आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरनं एक्सप्रेस वेवरची मुंबईच्या दिशेने येत असलेली मार्गिका आज दुपारी 2 वाजेपर्यंत बंद असेल. दुपारी 12 वाजल्यापासून या ब्लॉकला सुरुवात झाली आहे. डोंगरावरचे धोकादायक दगड काढण्यासाठी आज पुन्हा एकदा ब्लॉक घेतला जातोय. मात्र तुफान पावसामुळे या कामात अडथळे येतात, कारण पाऊस थांबला की दाट धुकं पसरतं आणि अशा कठीण परिस्थितीत डोंगरावरचे काही मोठे दगड हटवण्याचं काम करावं लागतंय. या कामामुळे चारचाकी वाहनं जुन्या घाटातनं खोपोली शहरामार्गे सोडली जातात. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरनं नाजिम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत. नाजिम, कामाला सुरुवात झालेली आहे, ब्लॉकही सुरू झाला आहे, वाहतूक कशी वळवली जाते, काम कसं सुरू आहे? यंदा ब्लॉक जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे. किवळे पॉईंट म्हणजे मुंबईकडे जाणारा हा जो पॉईंट आहे तिथून स्टार्ट होतो. तिथं आता अवजड वाहतूक जी आहे ती थांबवण्यात येत आहे. टप्प्याटप्प्यानं जिथं जिथं वाहनं थांबवण्याची गरज आहे तिथं वाहनं थांबवली जात आहेत. आत्ता काही वाहनं जी आहेत ती आपल्याला मुंबईकडे जाताना दिसत आहेत, परंतु ही वाहनं जी आहेत ती जिथं वाहतूक थांबवली त्याच्या पुढची आहेत. आणि आता दुसरीकडे आपण पाहतोय की जी यंत्रणा आहे, जे कामगार आहेत, ते या ठिकाणी ज्या डोंगराच्या कडेवरती वरती चढलेले आहेत आणि त्यांच्याकडून या कामाला सुरुवात झालेली आहे. कारण अनेक दरडी ज्या आहेत त्या सैल आहेत. रविवारच्या रात्री याच ठिकाणी 10:30 वाजता दरड जी आहे ती कोसळलेली होती. त्यानंतर सोमवारचा अख्खा दिवस जवळपास 17-18 तास इथली वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली होती. आणि त्याच दिवशी इथं 2 तासाचा ब्लॉक घेऊन ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न झाला होता. इथली दरड हटवण्यात आली होती, अनेक दरडी सैल झाल्या होत्या, त्याही खाली घेण्यात आल्या होत्या. परत त्यानंतर पुन्हा 3-4 दिवस सलग तुफान पाऊस या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्या दरडी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सैल झालेल्या आहेत. त्यामुळं दरडी हटवण्यासाठी हा आजचा ब्लॉक जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा घेण्यात आलेला आहे. परंतु इथं आजही तुफान पाऊस जो आहे तो बरसतोय आणि दुसरीकडं दाट धुकंसुद्धा या ठिकाणी आहे. हे पाऊस ज्यावेळेला ओढ घेतो त्यावेळेला दाट धुकं या ठिकाणी येत आहे. त्यामुळं यंत्रणांसमोर हे आव्हान आहे की या 2 तासामध्ये हे सगळं काम संपवायचं आहे. कारण दरडी हटवल्यानंतर या ठिकाणी जाळ्या टाकल्या जात आहेत, त्या जाळ्यांना ड्रिलिंग करावं लागणार आहे. असं दुहेरी काम जे आहे ते या ठिकाणी या यंत्रणेकडून सध्या सुरू आहे. परंतु पाऊस आणि दाट धुकं याचं आव्हान त्यांना पेलायचं आहे. 2 तासात हे काम पूर्ण होतं का हे पाहावं लागणार आहे. कारण सोमवारचा 2 तासाचा ब्लॉक 3:30 तासावरती गेला होता. कारण त्या दिवशी इथं पाऊस होता आणि मोठं काम जे आहे ते त्यांच्यासमोर होतं. आजही हा 2 तासाचा ब्लॉक 2 तासातच संपतो की वेळ लागतो हे पाहणं महत्वाचं आहे. पर्यंत मुंबई वाहतूक जी आहे जाणार आहे, अवजड वाहतूक पूर्णपणे थांबवली जाणार आहे. उद्याकडची वाहतूक मात्र सुरू आहे. धन्यवाद. या कामाला कदाचित 2 तासांपेक्षा जास्त वेळही लागू शकतो, कारण पाऊस जोरात कोसळतोय. पाऊस ओसरला की धुक्याचं साम्राज्य पसरतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे काम करणं थोडंसं जिकिरीचं सुद्धा आहे. नाजिम, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू, तूर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.